आज आपण माहिती घेणार आहोत की आसाराम बापू नक्की कोण होते त्यांनी काय केलं होतं त्यांना काय शिक्षा मिळाली होती हे सगळं प्रकरण काय होतं आणि एका बाजूला त्या पीडितेची बाजू काय होती दुसऱ्या बाजूला ही दुसरी बाजू काय होती तर या सगळ्यांबद्दलची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत तर याला सुरुवात करूया आपण पाकिस्तानपासून पाकिस्तान या ठिकाणचा सिंध प्रांत आहे आणि त्या ठिकाणचा नवाज अली नावाचा तालुका आहे या तालुक्यामधलं बेरानी नावाचं गाव आहे या गावामध्ये एक सिंधी परिवार राहत होता आणि त्या परिवाराचं नाव आहे हरपलानी परिवार तर या परिवारामध्ये एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये आसुमल नावाच्या एका मुलाचा जन्म होतो आणि नंतर पुढच्या पाच सात वर्षामध्येच म्हणजे आसुमलचा जन्म होतो आणि पाच सात वर्षामध्येच भारत आणि पाकिस्तानची फाळणी होती आणि त्याच्यामुळे मग हा जो परिवार आहे तो पाकिस्तानमधून भारतामध्ये येतो आणि गुजरात या ठिकाणचं अहमदाबाद जे आहे त्या ठिकाणी हा परिवार शिफ्ट होतो आता यांचा लाकूड किंवा कोळसा याचा उद्योग होता म्हणजे या परिवाराचा लाकूड विक्री किंवा लाकूड तोळी किंवा कोळसा विक्री अशा पद्धतीचा हा उद्योग होता आणि आसुमल जो होता ना तो लहान असतानाच त्याचे वडील त्यांचं नाव आहे थाऊमल यांचं निधन होतं आता वडिलांचं निधन झाल्यानंतर अगदी लहान वयामध्येच हा जो आसूमल आहे तो त्या उद्योगामध्ये उतरतो आणि मग ते जीवनामधले चढउतार वगैरे सुरू होतात आता अशा पद्धतीची माहिती सुद्धा माध्यमांमधून समोर येते की आसुमलने लहानपणी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय केलेला होता त्याचबरोबर ती टांगा चालवण्याचं चा काम सुद्धा जोधपूर भागामध्ये केलेलं होतं आता या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की हा परिवार ज्यावेळेस पाकिस्तानमधून भारतामध्ये आला त्यावेळेस ते त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती ठीक नव्हती आणि याच्यामुळे अगदी लहान वयामध्येच आसुमलला अशा पद्धतीची कामं करावी लागलेली होती आणि ज्यावेळेस आसुमल अठरा एकोणीस वर्षाचा झालेला होता त्यावेळेस म्हणजे आता असं पण म्हटलं जातं की काहीतरी तिसरी चौथीपर्यंत शिक्षण झालेलं होतं आणि आता हा अठरा एकोणीस वर्षाचा तरुण झालेला आहे आणि या काळामध्ये भरूचचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये श्री लीला शाह महाराज यांचा आश्रम होता आणि हा त्या महाराजांच्या संपर्कामध्ये आला म्हणजे आसुमल संपर्कामध्ये आला आणि त्यामुळे मग या आसूमलचं आयुष्य बदललं आसूमलनं महाराजांची सेवा करायला सुरुवात केली आणि याच्यामुळे मग लीलाशाह महाराजांनी आसूमलला आपला शिष्य बनवलं होतं आणि हा शिष्य बनवण्यासाठी आसूमलनं जवळजवळ चाळीस दिवस साधना केली होती जी काय प्रोसिजर असेल ती प्रोसिजर केलेली होती आणि त्याच्यानंतर मग आसूमलला दीक्षा देण्यात आली आणि त्यानंतर आसूमलचं नाव बदलण्यात आलं आणि नाव झालं आसाराम आता या आसाराम यांचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं आहे पाठीमागचं जे जीवन होतं ते जीवन आणि आत्ताचं जीवन किंवा जे जगणं आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडला होता आणि लीलाशाह महाराजांकडून जो मिळालेला वारसा होता तो वारसा आसाराम आता पुढं घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये होते आणि त्यानंतर आता महाराजांकडून जो काही वारसा घेतला आहे त्या पद्धतीनं मग प्रवचन वगैरे करायला आसाराम यांनी सुरुवात केली होती याच्यामध्ये मग ते भक्तांना मार्गदर्शन करायचे आता या सगळ्या काळामध्ये आसाराम यांचं लग्न झालं होतं त्यांच्या पत्नीचं नाव आहे लक्ष्मी देवी आणि त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव आहे नारायण साई आणि एक मुलगी झाली त्या मुलीचं नाव आहे भारती देवी तर एका बाजूला संसार चालू झाला होता दुसऱ्या बाजूला अध्यात्म सुरू झालेलं होतं आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये म्हणजे ज्यावेळेस ते त्या महाराजांच्या संपर्कात आले त्यानंतर साधारण दहा बारा वर्षानंतर अहमदाबादपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरती एक ठिकाण आहे त्या ठिकाणी साबरमती नदी वाहती आहे आणि या ठिकाणी ठिकाणी आसाराम यांनी त्यांचा पहिला आश्रम सुरू केला मोटेरा गाव अशा पद्धतीचं ते गावाचं नाव पण माध्यमांमधून समोर येतंय तर या आश्रमामध्ये आसाराम बापू हे भजन करायचे कीर्तन करायचे भक्तांना आध्यात्मिक ज्ञान द्यायचे त्याचबरोबर ती त्यांनी आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती देऊन लोकांना मदत करायला सुरुवात केलेली होती त्याचबरोबर ती येणारे जे भक्त होते त्या भक्तांना प्रसादाची सुद्धा व्यवस्था केली होती या आश्रमामध्ये ज्ञान मिळत होतं या आश्रमामध्ये औषधं मिळत होती आणि अन्न मिळत होतं आणि हे सगळं त्या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे आणि आसाराम बापूंची सांगण्याची जी पद्धत होती त्यांचे प्रवचनाची जी पद्धत होती ती लोकांना आवडत होती आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता जी आहे ती वाढायला लागली होती एक संत जो लोकांना मदत करतो एक मार्गदर्शक जो लोकांना मार्ग दाखवतो एक वैद्य जो लोकांची दुखणी दूर करतो आता या सगळ्यांमुळे आसाराम यांची आश्रमांची संख्यासुद्धा वाढायला ला लागली होती आणि हळूहळू मग अहमदाबाद शहरामध्ये त्यांचे आश्रम वाढले त्यानंतर मग बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये संपूर्ण गुजरातमध्ये पुढं मग संपूर्ण देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे आश्रम तयार झाले एवढंच नाही तर पार अगदी सुद्धा त्यांचे आश्रम सुरू झालेले होते आणि असं सांगितलं जातं किंवा असं माहिती समोर येते की जगभरामध्ये यांचे चार ते पाच कोटी अनुयायी आहेत त्याचबरोबर ते त्यांचे शेकडो आश्रम आहेत हजारो बालसंस्कार केंद्र आहेत गुरुकुल आहेत शिक्षण संस्था आहेत मदत केंद्र आहेत उपचार केंद्र आहेत आणि अनेक उद्योग यांनी स्थापन केलेले आहेत आणि या सगळ्या माध्यमांमधून लाखो लोकांना यांनी रोजगार दिलेला आहे आणि यांची ही सगळी जर संपत्ती पाहिली तर ती हजारो कोटींच्या घरामध्ये जाते आहे अशा प्रकारे आसाराम बापू हे लोकांच्या आणि भक्तांच्या गळ्यातले ताईद बनलेले होते आणि ज्यावेळेस हे सगळं चालू होतं त्यावेळेस मग राजकीय नेते जे आहेत म्हणजे सगळ्या पार्ट्या आणि सगळे पक्ष म्हणजे अगदी वरपासून खालपर्यंत जेवढ्या काही पार्टी आहे पक्ष राजकीय नेते असतील ते सगळे राजकीय नेते हे आसाराम बापू यांचे भक्त होते त्यांचे पाय पकडायला जायचे त्यांच्या दर्शनाला जायचे त्यांच्या सत्संगाला हे जायचे आणि भक्त तर त्यांची पूजा करत होते आणि त्यांना ईश्वर मानत होते आता या काळामध्ये म्हणजे हे सगळं एका बाजूला चाललं होतं दुसऱ्या बाजूला आसाराम बापू यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले होते त्याच्यामध्ये जमीन हडपणं किंवा काळी जादू करणं किंवा टोना वगैरे करणं धमक्या देणं किडनॅपिंग अत्याचार अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते पण याची काही विशेष दखल अशी घेतली गेलेली नव्हती पण दोन हजार आठ साली अहमदाबादमध्ये एका आश्रमामध्ये म्हणजे साबरमतीच्या पात्रामध्ये दोन मुलांचे मृतदेह मिळाले होते आणि हे प्रकरण आणि एक सिरियल किलर याच्याबद्दलची जी माहिती आता हे प्रकरण थोडंसं वेगळं आहे त्यामुळे आत्ता मी या विषयावर बोलणार नाही पण पुढच्या भागामध्ये या विषयावरती मी बोलणार आहे तर त्याच्यामध्ये एक सिरियल किलरसुद्धा पुढं आलेला होता की ज्यानं जे म्हणजे साक्षीदार होते त्या साक्षीदारांच्या हत्या करायला सुरुवात केली होती तर ते प्रकरण आपण उद्या बघू तर आज आपण अशी घटना बघणार आहोत आसाराम बापूंच्या जीवनामधली की ज्या घटनेमुळे आसाराम बापू यांना जन्मठेपेची शिक्षा मिळालेली आहे आणि अशा प्रकारचे आरोप लागत होते पण त्यांच्या साम्राज्याला धक्का बसत नव्हता झळ पोचलेली नव्हती आणि हजारो कोटींचं हे जे साम्राज्य आहे ते उद्ध्वस्त व्हायला ती घटना कारणीभूत ठरली जी घटना आज आपण बघणार आहोत दोन हजार तेरा साल उजाडलेलं होतं आणि त्यानंतर मात्र या सगळ्या साम्राज्याला उतरती कळा लागलेली होती तर या सगळ्या गोष्टीची सुरुवात होते शहाजहांपूरपासून म्हणजे या ठिकाणचा रुद्रपूर नावाचा भाग आहे आणि या परिसरामध्ये राहणारा एक परिवार आहे त्या परिवारामध्ये पती पत्नी आहेत आणि त्यांची तीन मुलं आहेत आणि हा संपूर्ण परिवार जो आहे तो आसाराम बापू यांचा निस्सिम भक्त आहे आणि हे इतके मोठे भक्त होते की या मंडळींनी त्या रुद्रपूर भागामध्ये गर्रा नावाची नदी, आए, नदी ले ले आहे त्या नदीच्या किनारी आसाराम बापू यांचा आश्रम उभा केलेला आहे त्या आश्रमामध्ये आसाराम बापू यांचा फोटो ठेवलेला आहे तस्वीर ठेवलेली आहे आणि त्यांची पूजा केली जाते त्या ठिकाणी सत्संग केला जातो आणि ही मंडळींसाठी आसाराम बापू हे परमेश्वर होते आणि त्यामुळे मग मं या मंडळी म्हणजे हा परिवार जो आहे त्या परिवारानं त्यांची एक मुलगी आहे त्या मुलीचं वय साधारण एक पंधरा सोळा वर्षाचं होतं आणि त्यांचा एक मुलगा आहे तर एका मुलीला आणि मुलाला छिंदवाड्याचं जे आसाराम बापू यांचं गुरुकुल आहे त्या गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी ठेवलेलं होतं आता इकडे ह्या मुलांचं शिक्षण चाललेलं होतं इकड़े आसाराम बापूंचे सत्संग चाललेले होते आणि तारीख आहे सात ऑगस्ट दोन हजार तेराला याच गुरुकुलमधून हॉस्टेलची एक वॉर्डन आहे तिचं नाव आहे शिल्पी उर्फ संचिता गुप्ता तर या संचिताचा फोन येतो आणि त्या फोनवरती ती तिच्या आईवडिलांना सांगते की तुमच्या मुलीला झटके येत आहेत तुमच्या मुलीच्या पोटामध्ये दुखता आहे तुमची मुलगी आजारी पडलेली आहे त्यामुळे तुम्ही इकडं या आणि मग आईवडिलांना ही बातमी कळल्यानंतर आई वडील तात्काळ घरी निघतात आणि ते छिंदवाडाला पोहोचतात आता इथं पोहोचले त्यावेळेस मग या शिल्पीनं त्यांना सांगितलं म्हटलं की तुमच्या मुलीला असा असा त्रास होतोय आणि तिला भूताप्रेताची काही बाधा झालेली आहे किंवा ती काळी जादू काळी छाया वगैरे काली छाया असं काहीतरी तिनं सांगितलं आणि म्हटलं की ह्या सगळ्यांवरती आपण उपचार करायचेत पण हे उपचार बाकी कोणीही करू शकत नाही फक्त आसाराम बापूच हे दूर करू शकतात आणि त्यामुळे मग आसाराम बापूंना तुम्हाला भेटावं लागेल आणि त्यानंतर मग या आईवडिलांनी विचारलं की आसाराम बापू कुठं आहेत त्यावेळेस मग त्यांना कळलं की आसाराम बापू हे दिल्लीमध्ये आहेत त्यानंतर मग हा पूर्ण परिवार मुली त्या मुलीला घेऊन आसाराम बापूंना भेटण्यासाठी दिल्लीला आलेला आहे आता दिल्लीला आल्यानंतर त्यांना कळलं की आसाराम बापू हे जोधपूरला गेलेली आहेत त्या ठिकाणचं मनाई नावाचा भाग आहे त्या ठिकाणी सत्संग आहे आणि तिकडं गेलेले आहेत त्यानंतर हा परिवार दिल्लीवरून पुन्हा जोधपूरला आलेला आहे आणि चौदा तारखेला म्हणजे चौदा ऑगस्टला हा परिवार त्या मुलीसह जोधपूरला पोहोचला आता तिथं म्हणजे राजस्थानला पोहोचला तिथं पोचल्यानंतर मग आसाराम बापूंची भेट होते भेट झाल्यानंतर मग आसाराम बापू म्हणजे त्या आईवडील होते मुलगी होती त्या मुलीला मग प्रश्न विचारतात की बाबा तू काय करते तुझं शिक्षण काय चाललेलं आहे तुला भविष्यामध्ये काय काय व्हायचं आहे आणि त्यानंतर मग ती मुलगी सांगते की मला आय एस अधिकारी व्हायचं आहे किंवा मला मोठा अधिकारी व्हायचं आहे मला असं करिअर करायचं आहे तसं करिअर करायचं आहे आणि त्यावेळेस मग आसाराम बापू तिला सांगतात की मी तुझं करिअर करतो वगैरे वगैरे असं ते त्यांचं नॉर्मल बोलणं होतं आणि ते म्हणतात की आता उद्या रात्री मी तुझ्यावरती उपचार करतो आणि आता दुसरा दिवस उजाडतो तारीख आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आता या दिवशी रात्रीचे साधारण नऊ दहाची वेळ झालेली आहे आणि आसाराम बापू यांची एकांत कुटिया आहे आणि त्या कुटियामध्ये मग हा परिवार त्यांची मुलगी अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि मग आसाराम बापूंनी त्या मुलीला काय मंत्रतंत्र वगैरे असं मं ते आईवडिलांच्या समोर केलेलं आहे आणि मग ते मंत्रतंत्र झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं त्या आईवडिलांना की आता मी मुलीवरती एकांतामध्ये मला उपचार करायचे आहेत आणि मग आईवडिलांना त्या कुटियाच्या बाहेर बसवण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये उपचार चालू झाले आतमध्ये उपचार चालू होते आणि बाहेर आई वडील हे देवाचं नामस्मरण करत होते किंवा ते सत्संग वगैरे त्यांचा चाललेला होता आणि तासाभरानंतर ही मुलगी बाहेर येते बाहेर आलेली आहे पण ती प्रचंड घाबरलेली आहे रडते आहे आणि ती फक्त एवढंच म्हणते की मला आता घरी आहे आपण आपल्या घरी जाऊ त्यानंतर मग हा सगळा परिवार दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून निघालेला आहे आणि तो त्यांच्या गावाकडं आलेला आहे गावाकडं आला आहे पण ही मुलगी घाबरल्यासारखीच आहे तिला भीती वाटते आहे आणि अशा अवस्थेमध्ये मग आईनं तिला विचारलं त्यावेळेस मग त्या, त्या मुलीनं आपल्या आईला सांगितलं म्हटले की ज्या वेळेस मी बापूंच्या समोर गेले होते तुम्ही कोणी नव्हता आणि त्यावेळेस मग ते त्या ठिकाणचे जे आचार्य आहेत किंवा ती मंडळी जी आहेत त्यांनी एक ग्लास दूध दिलं त्यानंतर मग मी दूध पिले त्यानंतर मग बापूंनी माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला केला त्यानंतर मग मी नकार दिला मग माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तिनं जे काही घडलं ते आपल्या आईला सांगितलं आणि मग ते माझ्याशी चुकीचं वागले वगैरे असं तिनं त्या आईला सांगितलं आता आईनं हे आई ऐकल्यानंतर मग आईनं आपल्या म्हणजे तिच्या पतीला सांगितलं आता ही बातमी वडिलांना समजली आता ज्या व्यक्तीला आपण देव मानत होतो किंवा ज्या व्यक्तीचा आपण या ठिकाणी आश्रम उभा केलेला आहे आणि त्या व्यक्तींकडून अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळं मग त्या वडिलांना प्रचंड राग आलेला आहे आणि मग आपल्या पत्नीला मुला, पत्नी मुला मुलीला घेऊन ते आसाराम बापूंना जाब विचारण्यासाठी दिल्ली या ठिकाणी आलेली आहेत आता दिल्ली या ठिकाणी आसाराम बापू यांचा सत्संग चाललेला होता प्रवचन चाललेली होती आणि त्यामुळे मग आसाराम बापू यांची काही भेट झालेली नाही आता वडिलांना प्रचंड राग आलेला होता एकतर अगोदर एवढी जवळीक होती आणि त्यानंतर हे सगळे अनुभव आल्यानंतर मग वडिलांनी ठरवलं की आता पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि मग जवळचं जे पोलीस स्टेशन होतं कमलानगर त्या पोलीस स्टेशनमध्ये ते वडील गेलेले आहेत मुलीला घेऊन गेलेले आहेत आणि झिरो एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केली आणि त्याच रात्री मग लोकनायक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलीची मेडिकलची तपासणी करण्यात आली आणि दिल्ली मॅजिस्ट्रेटच्या समोर त्या मुलीचा जबाबसुद्धा नोंदवण्यात आला आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार तेराला त्या मुलीची जी तक्रार होती ती तक्रार जोधपूर पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आली होती आता तिकडं सुपूर्त का करण्यात आली कारण ही घटना त्या जोधपूरच्या परिसरामध्ये घडली होती आणि एफ आय आर नोंद झाला होता दिल्लीमध्ये त्यामुळे मग ती तिकडं सुपूर्त करण्यात आली होती पण या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस हे सगळं एफ आय आर वगैरे हो चाललेलं होतं त्यावेळेस कोणाचाच विश्वास या गोष्टीवरती बसत नव्हता किंवा पोलिसांचा सुद्धा विश्वास बसत नव्हता कारण बऱ्याच वेळा काय होतं की एखादी नामवंत व्यक्ती असते प्रसिद्ध व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये कदाचित प्रसिद्धीसाठी किंवा कदाचित पैशासाठी किंवा काहीतरी चारित्र्य हनन करण्यासाठी अशा पद्धतीचे आरोप केले जातात अशा अनेक पाठीमागं घटना घडलेल्या होत्या आणि त्यामुळे मग पोलिसांनी ताकसुद्धा फुंकून प्यायला सुरुवात केलेली आहे आणि पोलिसांनी या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती घेतलेली आहे आता जोधपूरपासून मनई नावाचं गाव जे आहे ते अडोतीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि ज्यावेळेस या मुलीला त्याबद्दलची माहिती विचारली त्यावेळेस त्या मुलीनं अचूक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणची कुटिया कशी आहे त्या ठिकाणचं काय कशा पद्धतीनं ते ठेवण्यात थे आलेलं आहे कशा पद्धतीनं तो आजूबाजूचा परिसर आहे कशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी गेले होते या सगळ्या माहिती तिनं पोलिसांना दिलेली आहे आणि त्यामुळे मग पोलिसांना सुद्धा खात्री पटली पण जरी पोलिसांना वाटलं की बाबा हे खरं असावं पण प्रश्न हा होता की एवढ्या मोठ्या व्यक्तीला पकडायचं कसं आणि मग पोलिसांनी अजून काही पुरावे आपल्याला जमा करता येतील का यासाठी सुरुवात केलेली आहे तयारी लागलेली आहेत आणि त्यावेळेस मग पोलिसांचं एक माहिती समोर आली की मेरठ या ठिकाणी अशाच पद्धतीनं एका परिवारानं तक्रार दिलेली आहे त्यामुळे मग पोलिसांनी त्यांचाही तपास करायला सुरुवात केली पण नंतर हा जो परिवार आहे त्या परिवारानं तपासामध्ये सहकार्य केलेला नाही त्यांनी त्यांचं अंग काढून घेतलं पण पोलिसांनी काही हार मानलेली नाही पोलिसांनी अजून पुरावे जमा करायला अजून काय माहिती पुरावे किंवा अशा काही ठोस गोष्टी जमा करायला सुरुवात केली की जेणेकरून आपल्याला त्या व्यक्तींपर्यंत पोहोचता येईल आणि त्या काळामध्ये पोलिसांवरती प्रचंड दबाव येत होता पण तरीही जोधपूर पोलिसांनी त्यांचं कर्तव्य जे आहे ते चोखपणे बजावलेलं आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार तेराला आसाराम बापू यांना इंदोरच्या आश्रमामध्ये अटक करण्यात आलेली होती आता याच्यानंतर मग आसाराम बापूंना इंदोरच्या विमानतळावरून जोधपूरला आणण्यात आलं आणि राजस्थान पोलिसांनी एक हजार तीनशे पानांचे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि कलम तीनशे बेचाळीस तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न ए पाचशे सहा पाचशे नऊ ऑब्लिक चौतीस जे जे ॲक्ट तेवीस आणि सव्वीस आणि पॉक्सो कलम आठ म्हणजे आधी जे कलम आहेत त्या कलमांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये मुख्य आरोपी आसाराम बापू होते त्याचबरोबर ती सह आरोपी म्हणून हॉस्टेलची ती जी वॉर्डन आहे शिल्पी त्यानंतर दुसरे वॉर्डन त्यान 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 जे आहेत त्यांचं नाव आहे शरदचंद्र त्यानंतर तिसरं जे सेवादार आहे त्याचं नाव आहे शिवा आणि चौथा म्हणजे त्या ठिकाणचा जो आचार्य होता प्रकाश द्विवेदी तर यांना आरोपी म्हणजे सह आरोपी करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मग हा खटला चालू झाला एका बाजूला खटला चालू झालेला आहे एका मोठ्या संताच्या विरोधामध्ये किंवा एका मोठ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये किंवा एका मोठ्या आध्यात्मिक गुरुच्या विरोधामध्ये हे सगळं चाललेलं होतं पण दुसऱ्या बाजूला त्या तरुणीच्या घरच्यांना धमक्या सुरू झालेल्या होत्या त्यांना मारण्याच्या धमक्या येत होत्या त्यांचा जो उद्योग होता तो उद्योगसुद्धा बर्बाद करण्यात आलेला होता पोलिसांना सुद्धा मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या अक्षरशः हजारो पत्र पोलिसांना जात होती आणि एवढंच नाही जे तपास अधिकारी होते त्या तपास अधिकाऱ्यांना बॉम्बस्फोटात मारण्यासाठीचा सुद्धा प्लॅन तयार करण्यात आलेला होता जे साक्षीदार होते त्या साक्षीदारांवरती हल्ले होत होते काही साक्षीदारांच्या हत्या सुद्धा झालेल्या होत्या आणि ज्या हत्या झाल्या होत्या त्याच्या पाठीमागे जे मी सुरुवातीला सांगितलं की एक व्यक्ती होता की ज्या व्यक्तीनं ह्या साक्षीदारांना मारायचे त्यानं अनेक साक्षीदारांना मारलेलं होतं तर ते प्रकरण आपण उद्याच्या भागात बघणार आहोत म्हणजे पुढच्या भागात बघणार आहोत तर या देशामधले देशा जे जे मोठे मोठे वकील होते म्हणजे राम जेठमलानीसारखे वकील होते त्या वकिलांनी सुद्धा ही केस फिरवण्याचा प्रयत्न केलेला होता पण तरीही ह्या गोष्टी म्हणजे केस पुढं चाललेली होती त्यानंतर साक्षीदार जे होते त्या साक्षीदारांना फोडण्याचे प्रयत्न झालेले होते म्हणजे ज्या काही क्लुप्त्या असतील ज्या काही गोष्टी असतील ते, ते सगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता पण ती तरुणी तिचा परिवार आणि जे साक्षीदार आहेत ते साक्षीदार या गोष्टीला बदले नाहीत आणि पाच वर्षांनी पंचवीस एप्रिल दोन हजार अठराला जोधपूर कोर्टानं निर्णय दिलाय आणि वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी आसाराम बापू यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती शिल्पी आणि शरदचंद्र यांना वीस वीस वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि बाकी जे दोघं जे होते ना त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं तर अशा पद्धतीची ही घटना घडलेली गड़ आहे आता मी ही अगदी थोडक्यामध्ये पण ती मांडण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर केलेला आहे पण याच्यामध्ये काही धक्कादाकी बाबी समोर आलेल्या होत्या आता ही जी शिल्पी जी आहे वॉर्डन जी आहे त्या ठिकाणची तर त्या वॉर्डनवरती आरोप होता की ती ह्या तरुण मुली जी आहेत त्या मुली पुरवण्याचं काम करायचे आणि याच्यामध्ये एक फिदाईन होता जो साक्षीदारांची हत्या करायचा त्याच्यावरती तीन हत्या आणि चार हत्येचे प्रयत्न अशा पद्धतीचे आरोप झाले होते आणि तपास अधिकाऱ्याला बॉम्बसूट उडवण्याचं सुद्धा षडयंत्र झालेलं होतं आता हे सगळं षडयंत्र नक्की काय आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्याबद्दल तुमच्याकडे अधिक काय माहिती असेल किंवा अजून तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि पुढच्या भागामध्ये उद्या किंवा परवा दिवशी हा पुढचा भाग येईल त्याच्यामध्ये मी याचा समावेश करण्याचा प्रयत्न करेन तर आज मी तुम्हाला जे सांगितलं जी स्टोरी सांगितली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत